जिंकायचं तर आम्ही आधीच ठरवलंय. आता फक्त पाहायचं आहे की नशीब कुठपर्यंत परीक्षा पाहते. हॅलो वॉरियर्स, मी सुप्रिया आणि तुम्ही पाहत आहात वॉरियर ऑफिसर एज्युकेशनल चॅनल. फक्त लढण्याची नव्हे, जिंकण्याची तयारी. आज मी एका अशा विषयावर बोलणार आहे ज्याबद्दल तुम्ही जर जाणून घेतलं तर तुमचा पहिलाच अटेम्प्ट तुमचा शेवटचा अटेम्प्ट ठरेल. म्हणजे घरचे परवानगी देणार नाहीत असं का? नाही नाही, असं काहीतरी की ज्यामुळे पहिल्याच अटेम्प्टमध्ये तुम्ही तुमची ड्रीम पोस्ट मिळवू शकाल. आणि जर तुम्हाला या गोष्टी फॉलो करता आल्या तर जो विचार ऑलमोस्ट सगळे विद्यार्थी करतात की मी एम पी एस सी, यू पी एस सी किंवा कुठलीही स्पर्धा परीक्षा करायची असेल तर मला आयुष्यातले 4-5 वर्ष द्यावेच लागणार आहेत, या विचारातून तुम्ही बाहेर पडाल आणि पहिल्याच अटेम्प्टमध्ये तुमची ड्रीम पोस्ट तुम्ही मिळवू शकाल. चला तर मग आजच्या लेक्चरला सुरुवात करूयात. मी ऑलरेडी काल एक व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केला होता जिथे मी तुम्हाला सांगितलेलं की जर तुमचा शेवटचा अटेम्प्ट असेल, जर शेवटची संधी असेल तर तिचं सोनं तुम्ही कसं कराल, शेवटच्या अटेम्प्टला शेवटचा अटेम्प्ट समजूनच तुम्ही प्रयत्न कसे कराल आणि कुठल्या मिस्टेक्स आहेत ज्या तुम्ही टाळून तुमची जी पोस्ट आहे ती तुम्ही मिळवू शकाल. सो आज आपण पाहणार आहोत की पहिल्या अटेम्प्टमध्ये अशी आपण कुठली काळजी घेतली पाहिजे की पहिल्यांदा एक्झाम द्यायची आहे तर तयारीमध्येच अशा कुठल्या गोष्टी असल्या पाहिजेत की ज्याच्यामुळे आपला 100% रिझल्ट येईल. सगळ्यात पहिली आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, कुठलाही सब्जेक्ट स्टडी करण्यापूर्वी, कुठलाही क्लास जॉईन करण्यापूर्वी, कोणाचंही मार्गदर्शन करण्यापूर्वी सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट जी स्टडी करायला पाहिजे तुम्ही ते म्हणजे सिलॅबस आणि पी वाय क्यू. अभ्यासाला सुरुवात करण्यापूर्वी, म्हणजेच एखादा विषय हातात घेऊन अभ्यासायला सुरुवात करण्यापूर्वी, त्याचं रिझन पण मी तुम्हाला सांगते. म्हणजे अगदी ज्या मुलांनी 3-4 वर्ष आयुष्यातली घालवली आहेत या फील्डमध्ये, त्याच्यापेक्षाही जास्त, त्या मुलांचासुद्धा अजून एक अप्रोच जो आहे जो मला इन जनरल खूप वेळा पाहायला मिळतो, कुठलीही एक ठराविक टेस्ट सिरीज जर घेतली, मुलांचा एक माइंडसेट असतो, आय डोंट नो वाय, बट बऱ्याच मुलांचं असं असतं की समजा ठराविक एक टेस्ट सिरीज आहे आणि त्या टेस्ट सिरीजमध्ये जर त्यांना काहीतरी असे आउट ऑफ द बॉक्स क्वेश्चन्स दिसले जे की त्यांच्या रेफरन्स बुकमध्ये नाही आहेत, काहीतरी डिफिकल्ट आहे जे त्यांनी नेहमी नेहमी वाचलेलं आहे त्याच्यापैकी नाही आहे, काहीतरी वेगळंच आहे, तर मुलांना असं वाटतं की ही टेस्ट सिरीज बेस्ट आहे. किंवा ते कुठल्याही अशा क्लासमध्ये गेले आणि तिथे त्यांनी अशी इन्फॉर्मेशन ऐकली की जी इन्फॉर्मेशन मे बी त्यांच्या रेफरन्स बुकमध्ये नाही आहे किंवा आत्तापर्यंत पी वाय क्यूमधून त्यांच्या रिडिंगमध्ये नाही आलेली, तर त्यांना असं वाटतं की हा सगळ्यात बेस्ट सोर्स आहे, बेस्ट क्लास आहे, जिथे की तुम्हाला माहितीचं, ज्ञानाचं एक भांडार किंवा असा एक ढीग जो आहे तो पाहायला मिळतो. पण ॲक्च्युली खरंच हे रिक्वायर्ड आहे का, हे नेसेसरी आहे का, हे बऱ्याचदा मुलांना कळत नाही. आणि फक्त जमा करून ठेवायचं, जमा करून ठेवायचं आणि किती जमा करून ठेवायचं हे कळत नाही आणि त्यामुळे रिझल्ट येत नाही. त्यामुळे सगळ्यात पहिली गोष्ट, कुठलाही सब्जेक्ट अभ्यासायला सुरुवात करण्यापूर्वी तुम्हाला जी करायची आहे ती म्हणजे पहिल्यांदा तर त्या एक्झामचा सिलॅबस काय आहे तो प्रॉपरली स्टडी करा की ॲक्च्युली सिलॅबसमध्ये काय पॉईंट्स दिलेले आहेत, अँड देन त्याच्यासोबत पी वाय क्यू पहा. म्हणजे जेव्हा तुम्ही अभ्यासाला सुरुवात कराल तेव्हा तुम्ही एक्झामच्या डिमांडनुसारच अभ्यास कराल. एक्झामची डिमांड काय आहे, एक्झॅक्टली त्या एक्झाममध्ये काय अपेक्षित आहे, एखाद्या पोस्टसाठी मी तयारी करत आहे तर तिथे जे काही प्रश्न विचारले जातात त्यांना मी कुठल्या प्रकारचा स्टडी करणं अपेक्षित आहे हे तुम्हाला तिथे कळेल. आणि म्हणूनच तुम्हाला काय करायचं आहे तर सगळ्यात पहिल्यांदा सिलॅबस अँड देन पी वाय क्यू आणि मगच सब्जेक्टला हात घालायचा आहे. दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, लिमिटेड रिसोर्सेस ठेवा. लिमिटेड रिसोर्सेस याच्यासाठी की बऱ्याचदा काय होतं, इतकं सगळं आहे आपल्याकडे, इतकं सगळं मटेरियल आहे, इतक्या सगळ्या गोष्टी आपल्याकडे अवेलेबल आहेत की काही काय वाचू आणि काही काय नको वाचायला. आणि एकाच सब्जेक्टसाठी ज्या गोष्टी आवश्यक पण नसतात, ज्या गोष्टी गरजेच्या पण नसतात, त्या आपण स्टडी करत बसतो. जसं उदाहरणार्थ इकॉनॉमिक्ससाठी देसले सरांचं बुक बेस्ट आहे, बट त्याच्यामध्ये इतका जास्त डाटा आहे की मुलांना कळतच नाही की याच्यातलं काय काय वाचू आणि काय काय सोडून देऊ. आणि त्याच्यातही स्पेसिफिकली जे न्यू स्टुडंट असतात त्यांना तर वाटतं हे सगळंच महत्त्वाचं आहे. मग प्रत्येक सब्जेक्ट घेतल्यानंतर, प्रत्येक टॉपिक घेतल्यानंतर ते त्याच्यातली लाईन न लाईन वाचत बसतात आणि प्रत्येक आकडेवारी पाठ करण्याचा प्रयत्न करतात आणि मग त्यांना तो सब्जेक्ट डिफिकल्ट वाटायला लागतो. मग त्यांना त्या सब्जेक्टमधला इंटरेस्ट कमी झाल्यासारखा वाटायला लागतो. मग त्यांना वाटतं की माझी तयारीच नाही होणार. मी हे खूप वेळा सांगितलं तुम्हाला, कुठलंही एक बुक ज्या वेळेला डिझाईन केलेलं असतं, ज्या वेळेला ते लिहिलेलं असतं, त्यावेळेला ते बुक तुम्ही पर्टिक्युलर फक्त एकाच एक्झामची तयारी करताय म्हणून फक्त तेवढ्यापुरतंच ते नाही आहे.
फॉर एक्झाम्पल देसले सरांचं बुक जे आहे राज्यसेवा तयारी राज्यसेवेची तयारी करणारा स्टुडंट पण अभ्यासतोय, कंबाईंड ग्रुप बी ग्रुप सीची स्टडी करणारा विद्यार्थी पण अभ्यासतोय. एस टी एची एक्झाम लास्ट इयरपर्यंत अशी होती की एस टी एला इकॉनॉमिक्सचा फार मोठ्या प्रमाणावरती सिलेबसमध्ये पार्ट होता, सो त्याचा अभ्यास करणारे मुलं पण ते बुक अभ्यासायचे. बट जेव्हा तुम्ही एखाद्या कुठल्याही एक्झामची तयारी करताय त्या एक्झामसाठी ते अख्खंच्या अख्खं पुस्तक तुमचं तोंडपाठ असणं आवश्यक आहे का हे समजून घेण्यासाठी तुम्ही त्या एक्झामच्या पी वाय क्यूमधून जाणं गरजेचं आहे आणि तुमचे रिसोर्सेस लिमिटेड करणं गरजेचं आहे. अदरवाईज कुळंबे सरांचं बुक पण आहे, देसले सरांचं बुक पण आहे, मार्केटमध्ये इतर बुक्स पण अवेलेबल आहेत, नव्याने बरीचशी पुस्तकं येत आहेत. म्हणजे तुम्ही एकाच विषयासाठी 10-10 पुस्तकं सुरुवातीलाच वाचत बसाल तर याच्याने तुमचा फक्त वेळ जाणार आहे आणि तुम्हाला नेमकं जे हवं आहे ते करता येणार आहे. मी 80-20 रूल एक सांगितलेला होता की तुमचे जे काही 80% क्वेश्चन्स येतात ते तुमच्या 20% सिलॅबसवरतीचं असतात, त्यामुळे तुम्हाला 20% सिलॅबसच परफेक्ट करायचा आहे. पण तो 20% कुठला असणार हे समजण्यासाठी पी वाय क्यू करणं गरजेचं आहे आणि जेवढे तुम्ही लिमिटेड रिसोर्सेस घ्याल तेवढी तुमची तयारी बेस्ट राहील. कारण मग तुमचं डोकं इकडे तिकडे धावत नाही राहणार की मी हे करू का ते करू, कुठलं नक्की करू, कशाला किती वेळ देऊ. जे काही कराल ते तुम्ही परफेक्ट कराल. म्हणजे अगदी साधं उदाहरण घ्यायचं म्हटलं, एखादा माणूस एखाद्या पर्टिक्युलर अशा कलेमध्ये तरबेज असतो पण ती कला त्याला एवढ्या छान पद्धतीने जमते की त्याच्यात त्याचं कोणीच हात नाही धरू शकत. आणि त्याच ठिकाणी दुसरा एखादा माणूस असतो जो सगळ्या गोष्टी करत असतो पण कुठल्याच गोष्टीत परफेक्ट नसतो. जर फर्स्ट अटेम्प्टमध्ये एक्झाम क्रॅक करायची असेल तर ती एक पर्टिक्युलर जी गोष्ट आहे ती पकडा आणि त्याच्यामध्येच तुम्ही परफेक्ट व्हा. याचा अर्थ असा नाही की एकच सब्जेक्ट करा आणि 6 सब्जेक्ट स्किप करा. नो, एक्झामच्या डिमांडनुसार स्टडी करा. त्याच्यानंतर पुढची गोष्ट येते मल्टिपल रिव्हिजन्स करा. मल्टिपल बुक्स रीड करण्यापेक्षा एक बुक त्याच्याच मल्टिपल रिव्हिजन्स करा. जसं मी पाहते करंट अफेअर्सच्या बाबतीत पण मुलांचं खूप जास्त गोंधळ, खूप जास्त कन्फ्युजन हे आहे. रिसोर्सेस इतके जास्त आहेत, इतके सगळे यूट्यूब चॅनल्स आहेत, इतके सगळे करंट अफेअर्सचे बुक्स आहेत, वेगवेगळ्या प्रकाशनाचे मॅगझिन्स आहेत, तिमाही आहेत, 6 महिने आहेत, वार्षिकी आहेत, एवढं मटेरियल आहे. पण ह्याच्यातलं नक्की वाचायचं काय हेच नाही कळत आहे. जो विद्यार्थी वार्षिकी घेऊन बसलाय त्याला वाटते अरे मी मासिक वाचायला पाहिजे का, जो विद्यार्थी मासिक घेऊन बसलाय त्याला वाटते अरे मी तिमाही पण वाचायला पाहिजे का, जो तिमाहीमधून करतोय त्याला वाटते अरे मासिकमधून काही तर सुटलं तर नसेल की वार्षिकी घेऊ तिथे मला लिमिटेड डाटा मिळेल. आणि मग मुलं काय करत आहेत, वार्षिकी पण घेत आहेत, मासिक पण घेत आहेत, तिमाही पण घेत आहेत आणि रट्टा मारत बसतात. आणि याच्यात होतंय काय, तिन्ही पुस्तकातला कुठलाही कंटेंट प्रॉपर होत नाही आहे. आणि मग जेव्हा करंट अफेअर्सचे प्रश्न येतात मग मुलं म्हणतात अरे करंट अफेअर्समध्ये मार्क्सच येत नाही आहेत. सो तुम्ही एक पुस्तक त्याच्या मल्टिपल रिव्हिजन्स करा. जसं हिस्ट्रीच्या बाबतीत पण आहे, हिस्ट्रीची जर रेफरन्स बुकलिस्ट विचारली 15 क्वेश्चन्स आहेत ना, 15 क्वेश्चन्ससाठी 15 पुस्तकं सांगितली जातील. पण असं कुठलं तरी एक पुस्तक शोधा की त्या 15 पैकी किमान माझे 9-10 किंवा 10-12 क्वेश्चन्स ते एका पुस्तकातून होतील आणि तेच पुस्तक परफेक्ट करा ना. मी 15 क्वेश्चनसाठी 15 पुस्तकं का वाचू, तसं तर 2023 10 क्वेश्चन्स आहेत. पण जर हिस्ट्रीच्या बाबतीत एक गोष्ट तुम्ही व्यवस्थित ऑब्झर्व केली असेल तर जेवढे पण क्वेश्चन्स येतात त्याच्यातले 70-80% क्वेश्चन्स हे समाजसुधारकांच्याच अवतीभोवती फिरतात. मग मी का नाही की समाजसुधारकच जर मी प्रॉपर केले, त्यांचं सामाजिक कार्य, त्यांचं शैक्षणिक कार्य असेल, त्यांनी कुठली वृत्तपत्रं चालवली ते असेल, त्यांनी कुठल्या संस्था स्थापन केल्या ते असेल, किंवा इतर जे हिस्ट्रीमधले महत्त्वाचे लोक आहे भारताच्या स्वातंत्र्य चळवळीमध्ये त्यांचं असणारं योगदान अभ्यासताना ती चळवळ मी त्याच वेळेला का अभ्यासू नये हा विचार करत नाही आहेत मुलं. आणि मग रेफरन्स बुक या शिक्षकांनी वेगळं सांगितलं आहे, त्या शिक्षकांनी वेगळं सांगितलं आहे, टॉपरने वेगळंच सांगितलं आहे, क्लासमध्ये वेगळंच सांगितलं गेलं आहे. मी ऑनलाईन तर वेगळंच पाहिलं, ज्यावेळेला मी क्वेश्चन पाहिले त्यावेळेला मला वाटतं की हे वेगळ्याच पुस्तकातून आलं आहे. आणि मग मुलं फक्त मटेरियल गोळा करण्याच्या पाठीमागे लागलेत, पण याच्यामध्ये मागे राहून जाते ती तुमची रिव्हिजन. जर तुम्ही एक टॉपिक प्रॉपरली वाचला आणि त्याला मल्टिपल टाईम्स रिवाईज केलं तर फर्स्ट अटेम्प्टमध्ये एक्झाम क्रॅक होईल. अदरवाईज 4-5 वर्ष तेच करत बसाल. स्कूलमध्ये असताना तुम्हाला पहिल्या दिवशी तुम्ही शाळेत गेला, पहिला 1 महिना शाळेत गेला तुम्हाला प्रार्थना येत नव्हती, तुम्हाला राष्ट्रगीत येत नव्हतं, तुम्हाला प्रतिज्ञा येत नव्हती, नाही तुम्हाला बेचे पाडे येत होते. पण
परत 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 त्याच गोष्टी करून त्या तुमच्या मेंदूवरती अशा पद्धतीने छापल्या गेल्या की तुम्ही चौथी पाचवी नंतर कदाचित कधीच बेचा पाडा म्हणजे म्हटला नसाल, तीनचा पाडा म्हटला नसाल, पण आजही तुम्हाला झोपेतून उठून जरी विचारलं तरी तुम्ही बेचा पाडा म्हणू शकता. कारण ते इतक्या वेळा तुमचा रट्टा मारून झालेला आहे की ते तुमचं परफेक्ट झालं आहे. आता तुम्ही म्हणाल की मॅम ते लिमिटेड होतं, एवढूसच होतं, मग मी तुम्हाला तेच सांगते, जे आवश्यक आहे, जितकी तुमच्या एक्झामची डिमांड आहे तेच लिमिटेड बट मल्टिपल टाइम्स करा. ज्यावेळेला तुम्ही या फील्डमध्ये येत आहे तेव्हाच या गोष्टी जाणून घ्या, नंतर 4-5 वर्ष गेल्यानंतर या गोष्टी कळतात, पण तोपर्यंत ऑलरेडी 4-5 वर्ष गेलेली असतात. आणि मी बरेच स्टुडंट असे पण पाहिलेत की ज्यांनी स्वतःची 4-5 वर्ष घालवली आहेत, ज्यांना स्वतःच्या चुका माहिती आहेत काय झाल्या, बट स्टील ते सेम चुका करायला नवीन विद्यार्थ्यांना सांगतात. ते नवीन विद्यार्थ्यांना हे नाही सांगत की बाबा असं करू नको. त्याच्या पाठीमागे दुसरं पण एक रिझन आहे की जे नवीन विद्यार्थी आहेत त्यांच्यापैकी पण बरेच जण असे असतात की त्यांची ऐकायची मानसिकताच नसते. मग जो जुना स्टुडंट आहे तो म्हणतो की हां चला याला असंच सांगूया, याचे पण काही वर्ष जाऊ देत, मग याला नंतर आपोआप कळेल. सो या गोष्टीची थोडीशी काळजी घ्या. त्याच्यानंतर पुढचा जो पॉईंट येतो, जर तुम्हाला फर्स्ट अटेम्प्टमध्ये क्रॅक करायची असेल एक्झाम, प्रत्येक फर्स्ट अटेम्प्टमध्ये एक्झाम क्रॅक केलेल्या अधिकाऱ्याने, प्रत्येक त्या स्टुडंटने ज्याने चांगला रँक घेतला आहे, त्याने सांगितलेली गोष्ट, डेली तुमच्या मॉक टेस्ट असतील, त्याची प्रॅक्टिस आणि त्याचं ॲनालिसिस खूप इम्पॉर्टंट आहे. जेवढी जास्त प्रॅक्टिस कराल तेवढा जास्त तुमचा रिझल्ट चांगला येईल. आणि प्रॅक्टिस म्हणजे काय, फक्त प्रॅक्टिस करत राहायचं का? म्हणजे मी आता ग्राउंडवरचं जो उदाहरण द्यायचं म्हटलं, गोळा फेक करतात मुलं, काही काही मुलांचं 6-6 महिने गोळ्याची प्रॅक्टिस करून पण गोळा लांब जात नाही. फाइंड आउट तर करा की काय चुकतं आहे, कुठे कमी पडतो आहे. फक्त आलो मी हातामध्ये गोळा घेतला आणि मी त्याचे थ्रो करत बसलो, मी 10-15 म्हणजे दिवसाला काही काही मुलं तर 50-50 थ्रो करतात, पण गोळा थोडा पण नाही वाढत, म्हणजे 10-12 सेंटीमीटर पण गोळा पुढे नाही जात. मग हे का नाही होते? फाइंड आउट युअर मिस्टेक्स. ज्या वेळेला तुम्ही करताय मॉक टेस्ट देताय त्याच वेळेला मिस्टेक शोधा. कुठल्या सब्जेक्टमध्ये होते, नक्की कुठल्या प्रकारची मिस्टेक होते, मी क्वेश्चन वाचतानाच माझा काही गोंधळ उडतो आहे का, की म्हणजे मला प्रश्नच समजत नाही आहे, की माझी रिव्हिजन नाही आहे म्हणून मला उत्तर आठवत नाही आहे, की मला उत्तर येतं आहे पण मी व्यवस्थित लिहित नाही आहे. या चुका एक्झाम हॉलमध्ये गेल्यानंतर शोधायच्या नसतात. बरीच मुलं काय करतात, घरी अभ्यास छान करतात, त्यांना उत्तरं येत पण असतात, पण एक्झाम हॉलमध्ये त्या टेन्शनमध्ये एक्झामच्या उत्तर बरोबर माहीत असताना बरोबर उत्तर नोट डाऊन करत नाहीत. का? तर कळलंच नाही, बाहेर आल्यानंतर त्यात सिली मिस्टेक झाल्या. पेपरवरती प्रश्नपत्रिका सोडवतानाच उत्तरपत्रिकेवरती टिक मार्क करू की नंतर सगळ्या प्रश्नांचं करू? बरं मी नंतर करायचं ठरवलं, शेवटचे 5 मिनिटं राहिले, माझी घाई घाई झाली, माझा सिक्वेन्स चुकला, झालं सलग माझे 10-15 प्रश्न चुकले कारण सिक्वेन्स चुकला, उत्तर येत असूनही चुकलं. ह्या ज्या मिस्टेक्स असतात ना, ह्या सुरुवातीलाच समजून घ्या. प्रॅक्टिस करताना 1000 वेळा चुका, पण त्या चुकांमधून शिका. आणि जेव्हा ॲक्च्युली तुमची एक्झाम आहे त्यावेळेला त्या मिस्टेक्स टाळा. त्याच्यासाठी तुमची आधी प्रॅक्टिस असणं गरजेचं आहे, खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. आणि प्रॅक्टिस करताना स्कोअरवरती फोकस नका करू. बरेच स्टुडंट मी असे पाहिलेत की जे पहिल्यांदाच टेस्ट देतात आणि पहिल्याच टेस्टला त्यांना अपेक्षा असते की मला 60-65 मार्क्स मिळाले पाहिजेत, आणि ते नाही मिळाले की मग ते म्हणतात की माझा स्कोअर खूप कमी येतो आहे, माझा कॉन्फिडन्स लो झाला आहे, आता मी काहीच नाही करू शकत आणि मग मी आता टेस्टच नाही सोडवणार. नाही यार, तुम्हाला शिकायची नाही एखादी गोष्ट. लहान मूल पहा, 10 वेळा धडपडतं पण शिकतं. तुम्ही सायकल चालवायला कसे शिकलात? कधी न पडता शिकलात का? 1000 वेळा पडला असाल, गुडघे फोडून घेतले असतील, कोपर फोडून घेतले असतील, त्याच्यानंतरच शिकलात ना. सो हे जे पडणं आहे ते आधीच पडा ना. एक्झाममध्ये जाऊन परत 1 वर्ष वाया घालवायला कोणी सांगितलं तुम्हाला? त्याच्यापेक्षा ज्या चुका होत आहेत त्या आधी होऊ द्या. तर चुकांना नोटडाऊन करा आणि ती चूक परत होऊ नये याच्यासाठी प्रत्येक नवीन प्रयत्नात प्रयत्न करा की मागच्या वेळची चूक माझी रिपीट नाही झाली पाहिजे. नवीन चूक झाली चालेल, मी ती पुढच्या वेळेला सुधारेन. आणि अपेक्षा जास्त ठेवून करू नका. स्वतःवरती आधीच जर बर्डन दिलं तुम्ही, स्वतःवरती आधीच इतकं जास्त ओझं ठेवलं, तर मग ती गोष्ट करण्यातला इंटरेस्ट नाहीसा होईल. ठीक आहे, मला 10 मार्क्स मिळाले ना तरीसुद्धा चालेल, पण ते 10 माझे असे असतील की जे कायमस्वरूपी असतील, म्हणजे आत्ता 10 येतात तर मी 10 खाली नंतर कधीच येणार नाही, असे ते 10 मार्क्स असतील. उद्या मी 10-12 कसे होतील याच्यासाठी प्रयत्न करेन, परत ते 12 मी 10 येणार नाही याच्यासाठी प्रयत्न करेन. हा एक विचार डोक्यात ठेवा आणि त्याच्यानुसार प्रॅक्टिस करा. आणि सगळ्यात महत्त्वाची आणि 5वी गोष्ट, क्वेश्चन पेपर सोडवताना म्हणजे त्याची प्रॅक्टिस अशा पद्धतीने करा की तुमचा स्पीड जो आहे
तो तुम्हाला विथ ॲक्युरेसी मेंटेन करता आला पाहिजे. बऱ्याच मुलांचं स्पीड चांगलं असतं पण मग सगळा म्हणजे सगळा गोंधळ, कुठेही ॲक्युरेसी नसते, खूप सगळे मार्क्स निगेटिव्हमध्ये जातात. बट काही स्टुडंट ज्यांनी इतकी प्रॉपर प्रॅक्टिस केलेली असते, मी माझा वैयक्तिक अनुभव सांगते, मला आत्ताही कुठलाही क्वेश्चन पेपर सोडवताना कधीही मला पूर्ण एक तासाची गरज पडत नाही. 50-55 मिनिटांमध्ये पेपर सॉल्व्ह करून होतो आणि तोही चांगले मार्क्स येतील अशा पद्धतीने सोडवून होतो. सिली मिस्टेक्स होण्याचे चान्सेस फार कमी असतात. पण हां, आपण जर घाबरलो तर सिली मिस्टेक्स होतात. जसं माझं झालं 2022 PSI मेन्सच्या वेळेला. आय डोंट नो व्हाय, बट एक्झामच्या वेळेला, म्हणजे माझं असं काही नव्हतं पण की मला ती एक्झाम क्रॅक करायची आहे किंवा काय, आय डोंट नो. पण काय झालं, एक्झामच्या आधी मी जस्ट थोडा वेळ मी घाबरले आणि अशा पद्धतीने घाबरले की एक्झाम हॉलमध्ये गेल्यानंतर सुरुवातीचेच अगदी इझी इझी काही क्वेश्चन्स माझ्या हातून चुकले, विच म्हणजे अतिशय सिली मिस्टेक्स ज्याला म्हणतात. म्हणजे जे अवघड अवघड प्रश्न जे इतर स्टुडंट्सना खूप डिफिकल्ट गेले ना, ते प्रश्न मी सगळे माझे ॲक्युरेट आलेत. कारण एक मुलांचं डिस्कशन नंतर आपल्याला ऐकायला मिळतं ना, ते माझे ॲक्युरेट आलेत. बट जे प्रश्न 4थी-5वीचा मुलगा पण सहज सोडवू शकेल ना, असे 2-3 प्रश्न माझ्याकडून चुकले. 6 मार्क्सचा माझा लॉस झाला. सो ते 6 मार्क्स माझ्यासाठी, म्हणजे ॲक्च्युली मी मेलच्या कट ऑफमध्ये बसले, पण ते 6 मार्क्स जे आहेत ना, ते कुठेतरी असं राहून गेले की यार तू कशी काही मिस्टेक करू शकते, म्हणजे का केली असशील तू ही मिस्टेक. सो त्या मिस्टेक्समधूनच मी तुम्हाला सांगते की आपल्याला शिकता आलं पाहिजे. प्रत्येक वेळेला मलाच ठेच लागली पाहिजे जरुरी नाही आहे. कधीकधी समोरचा चालताना जर ठेच लागून पडला आहे, समजून जा तिथे दगड आहे, तिथे खड्डा आहे, आता मला इथून काळजीपूर्वक चालायला पाहिजे. आणि हे सगळं तुम्हाला तयारीच्या दिवसांमध्येच करायचं, जेव्हा तुम्ही तयारी करताय तेव्हाच करायचं आहे, तयारी झाल्यानंतर नाही करायचं आहे. समजलं? सो जर तुम्हाला फर्स्ट अटेम्प्टमध्ये जर एक्झाम क्रॅक करायची असेल, तुमचा फर्स्ट अटेम्प्ट तुम्हाला लास्ट अटेम्प्ट ठरवायचा असेल, तर कुठली गोष्ट करा सगळ्यात पहिली, तर सिलॅबस आणि PYQ स्टडी करा बिफोर स्टडिंग द सब्जेक्ट. सब्जेक्टच्या आधी लिमिटेड रिसोर्सेस ठेवा आणि खरंच दिखाव्याला भूलू नका. बऱ्याचदा हेच होते की सपोज एखादी गोष्ट तुम्ही ज्योग्राफीचा, फॉर एक्झाम्पल तुम्ही ज्योग्राफी स्टडी करताय, मी तुमच्यासमोर अशी एखादी गोष्ट घेऊन आली जी आत्तापर्यंत कुठे एक्झामला पण विचारलेली नाही आहे आणि तुमच्या रेफरन्स बुकमध्ये पण नाही आहे, बट ती गोष्ट मी तुम्हाला सांगितली, तुम्हाला असं वाटणार बापरे मॅडम काय हुशार आहेत, हे कुठंच नाही आणि हे मॅडमकडे, तुम्ही इम्प्रेस होतात आणि तुम्ही ते फॉलो करायला लागतात. पण ती गोष्ट तुमच्या एक्झामसाठी इम्पॉर्टंट आहे का हे तुम्ही पाहताय का? फक्त काहीतरी न्यू इंटरेस्टिंग ऐकायला मिळालं, नॉलेज असावं म्हणून किंवा एक माहिती म्हणून, आवड आहे म्हणून ती माहिती घेणं इज डिफरंट थिंग. बट तुम्ही एक्झामसाठी त्याच गोष्टींवरती फोकस करताय जे तुमच्या एक्झामसाठी नाही, देन इट्स व्हेरी रॉंग. क्लिअर? त्याच्यानंतर लिमिटेड रिसोर्सेस सांगितलं. कुठलेही बुक जरी तुम्ही यूज करत असाल तर बुकमधला जेवढा कंटेंट, 80-20 रूल फॉलो करा. आणि दुसरा मुद्दा, खूप जास्त पुस्तकं एका विषयासाठी नका घेऊन बसू, त्याने फक्त कन्फ्युजन वाढेल. तुम्हाला लेक्चर्स पण जे मिळतात एका सब्जेक्टसाठी एकच टीचर प्रॉपरली फॉलो करा ज्यांची लँग्वेज तुम्हाला समजते. हां, जिथे तुम्हाला वाटतं की इथे आवश्यक आहे म्हणून रिसोर्स म्हणून दुसरा कुठला तरी एक रेफरन्स म्हणून वापरला थोडा तेवढा एखादा पॉईंट पुरता, ते ठीक आहे. बट पूर्ण सब्जेक्टसाठी पूर्णच सगळी पुस्तकं जी आहेत ती डबल जर तुम्ही, म्हणजे खूप सगळी पुस्तकं जर तुम्ही रीड करत असाल, नॉट गुड थिंग. त्याच्यानंतर मल्टिपल रिव्हिजन्स करा. 10 पुस्तकं वाचण्यापेक्षा एकच पुस्तक 10 वेळा वाचा. त्याच्यानंतर मॉक टेस्ट, त्याच्यातून मिस्टेक्स फाइंड आउट करा, त्या मिस्टेक्स इथेच सुधारा. तिथे जाऊन मिस्टेक्स करायच्या या विचाराने, म्हणजे तो विचार पण ठेवू नका डोक्यात की मी माझ्या पेपरच्या अटेम्प्टमध्ये मिस्टेक्स करेन. तसं कराल तर 4-5 वर्ष तुमची गेली म्हणून समजा, कारण त्या मिस्टेक्स लक्षात यायलाच तुम्हाला तितकी वर्ष लागतील. सो ज्या काही मिस्टेक्स होत आहेत त्या क्वेश्चन पेपर सॉल्व्हिंगच्या वेळेलाच समजून घ्या आणि त्याच वेळेला त्या क्लिअर करा. अँड ते क्वेश्चन पेपर सॉल्व्हिंगची प्रॅक्टिस फक्त प्रॅक्टिस करायची म्हणून करू नका, तुमची स्पीड अँड ॲक्युरेसी कशी वाढेल त्या दृष्टीने ती प्रॅक्टिस करा. समजलं? जर तुम्हाला या टिप्स फॉलो करता आल्या तर हा तुमचा पहिला अटेम्प्ट असला तरी सुद्धा तो शेवटचा अटेम्प्ट ठरेल आणि तुम्हाला तुमची पोस्ट जी हवी आहे ती सुद्धा मिळेल. तुमचा हा कितवा अटेम्प्ट आहे आणि किती वर्ष झालं तुम्ही तयारी करताय हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तुम्हाला आत्ता अभ्यासात येणाऱ्या कुठल्या अडचणी आहेत त्या सुद्धा तुम्ही शेअर करू शकता. तुमच्या त्या अडचणींचं सोल्युशन देण्याचा मी डेफिनेटली प्रयत्न करेन. आणि हा जो काही प्रयत्न मी आपल्या वॉरियर ऑफिसर या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून करते, हा जर तुम्हाला युजफुल वाटत असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा. आणि त्यासोबतच चॅनलवरती नवीन असाल तर असेच व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. लवकरच भेटूयात पुढच्या लेक्चरमध्ये. थँक्यू.